मिरजेतील स्टेशन चौकात एका आयुर्वेदिक दुकानदाराकडून नागरिकांची लूट होत आहे. स्टेशन चौकामध्ये कंगवे विकणाऱ्या महिलांची टोळी ही सावध हेरते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना बोलावून आजाराची माहिती घेऊन या आयुर्वेदिक दुकानात महिला एजंट घेऊन जातात. यावेळी दुकानदार त्या सावजाच्या गळ्यात महागडी औषधं मारत आहे. आज असाच एका महिलेला या महिला एजंटने सावज म्हणून हेरले व आयुर्वेदिक औषध दुकानात घेऊन जाऊन तिच्या गळ्यात 1600 रुपयांची औषधे घातली. ती महिला घराकडे गेल्यानंतर या औषधांची माहिती तिने पतीला दिल्यानंतर पतीने तिच्यावरती जाळ काढला व तडक त्याने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घेऊन आयुर्वेदिक दुकानात जाऊन पैसे परत मागितले. यावेळी पोलिसांच्या भीतीने दुकानदाराने पैसे परत केले. पण असा प्रकार व अशी रोज लूट सुरू आहे. पोलीस याकडे लक्ष देणार काय असा प्रश्न निर्माण होत आहे. आजच्या घटनेबाबत पोलिसात कोणतीही नोंद झालेली नाही.